संतांची भूमी आहे. वारकरी संप्रदायाची थोर परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. ज्ञानदेव रचला पाया तुका झालासे कळस असे म्हटले जाते. या थोर संतांच्या कामगारीनेच आपला महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा बनला आहे. महाराष्ट्रातील अशा अनेक संतांपैकी सावता माळी हे एक थोर संत महाराष्ट्रात होऊन गेले. नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोअर विथ जय गुरुदेव मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्या बरोबर आहेत आयुष्य आबा, अरुण आबा. तर आपल्याला ते कुठे ते घेऊन आले त्या स्थानाबद्दल आपण त्यांच्याकडनं ऐकूया. नमस्कार आबा. जय हरी विठ्ठल. आत्ता आपण आलो आहोत संत सावता माळी यांच्या समाधी मंदिराला. सावता माळी यांच्या आजोबापासून त्यांच्या घरी पंढरीची वारी होती. आजोबा वडील पंढरीला वारीला जात होते, पण संत सावता माळी कधीही पंढरपूरला वारीला गेले नाहीत. त्यांनी कर्म हेच भक्ती मानली. प्रत्येक काम करताना सतत ते विठ्ठलाचं नाव घेत असत. मळ्यात काम करत असत, भाजीपाला पिकवत असत, त्या सतत ते विठ्ठलाचं नाव घेत असत. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. मोट नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी, सावता म्हणे केला मळा विठ्ठला पायी गोविला गळा. असं हे थोर संत सावता माळी भक्ती करत करतच कर्म करत असत. प्रत्येक आषाढीच्या दशमीला सर्व महाराष्ट्रातील संतांच्या पालख्या पंढरपूरला येतात पांडुरंगाच्या दर्शनाला. फक्त सावता माळी यांची पालखी पंढरपूरला येत नाही. पण त्यानंतर 15 दिवसांनी आषाढ वद्य दशमीला पांडुरंगाची पालखी सावता माळी यांच्याकडे येते सावता माळी यांच्या दर्शनाला. हे या सावता माळी यांच्या भक्तीचं वैशिष्ट्य आहे. ओके, धन्यवाद धन्यवाद. खूप सुंदर माहिती सांगितली आहे. तर आता आपण प्रत्यक्ष आज जाऊन आपण दर्शन घेऊया. संत सावता माळी याचा जन्म 1250 मध्ये झाला व त्यांनी 1295 मध्ये अरण येथे समाधी घेतली. हे एक मराठी संतकवी होते. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण हे सावतोबाचे गाव होय. दैवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील होते. ते पंढरीचे वारकरी होते. त्यांना 2 मुले होती, पुरसोबा आणि डोंगरोबा. त्यातील पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते. शेतीचा व्यवसाय सांभाळून ते भजन पूजन करीत असत, पंढरीची वारी करत असत. त्यांचा विवाही त्याच पंचक्रोशातील सदू माळी याच्या मुलीशी झाला. या दाम्पत्याच्या पोटी सावतोबाचा जन्म झाला. या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातले औसे हे आहे. त्यांचे आजोबा दैवू माळी अरण या गावी स्थायिक झाले. संत सावता माळी याच्याबद्दल संत ज्ञानदेव म्हणतात, धन्य ते अरण रत्नाचीच खाण, जन्मला निधान सावता तो, सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळ्या घरी. सावता माळी यांनी धार्मिक प्रबोधनाचे व भक्ती प्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरिले. समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्वात प्रकर्षाने त्यात जाणवतो. या थोर संतांचे 37 अभंग उपलब्ध आहेत. आता आपण जिथे आहोत त्या गाभाऱ्यामध्ये आहोत, तर आपल्याबरोबर इकडची गुरुजी आहेत, ते त्याबद्दल माहिती सांगतायत. नमस्कार गुरुजी, तुमचं नाव सांगा. अंकुश शिवाजी वशीकर. पंढरपूरला गेले नाहीत. का गेले नाहीत की नामदेवाला गर्वाला, आणि नामदेव देवाला म्हणायचे माझ्यासारखा भक्तच नाही. देव म्हणली नाही तुझ्यापेक्षा लय मोठा आहे, कुठं आहे म्हणली चल जाऊ. आणि त्या टायमाला सावता महाराज या शेतामध्ये खुरपत होते. मग देव आले म्हणले सावत्या सावत्या जागा लपा दे, माझे मागं चोर लायले ज्ञानदेव नामदेव. मग सावता महाराज म्हणले एवढी मोठी शेती आहे? नाही म्हणले मला ते पकडतील तुमच्यापैकी पाहिजे. देवाने तुमच्यापैकी म्हणले महाराजांनी इळा घातला, स्वतःचे हृदय पडले आणि लप म्हणले देवा. आणि देवाने थोडा असा पितांबर उघडा ठेवला की नामदेवाला दाखवून द्या. आले होडकत होडकत मग ज्ञानदेव सावता महाराज म्हणले असा असा देव कुठला देव म्हणले बघ ना. पण ती नामदेव लक्ष गेलं पोटावर आणि नामदेवाने बाहेर आला. आणि त्या टायमाला देव म्हणले सावता महाराज फक्त तुझी माझ्यावर किती भक्ती आहे हे बघण्याचा. आणि त्या टायमाला देव म्हणजे संदेश संतात महान संत म्हणून संत शिरोमणी म्हटलं जातं. जय हरी विठ्ठल. सावता महाराज लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीमध्ये रममाण झाले. फुले फळे भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. आमची माळियाची जात
शेत लावू बागा इत असे ते एका अभंगात म्हणतात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. संत सावतामाळी हा एक प्रसिद्ध मराठी चित्रपटाच्या द्वारे अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला बघायस मिळते. त्याचबरोबर ही वाट पंढरीची, भक्तीचा माळा असे सुंदर चित्रपट आपल्याला मिळतील. आमची माळीयाची जात शेत लावू बागा इत, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. ईश्वर भक्तीसाठी संसाराचा त्याग करणे, जप, योग आणि तीर्थयात्रा अशी कशाची आवश्यकता नसल्याचे त्यांनी दाखवून दिले. प्रत्यक्ष विठ्ठल स्वतः भेटण्यासाठी येणारे असे थोर संत शिरोमणी सावतामाळी. संत सावतामाळी किंवा अनेक थोर संतांपैकी तुम्हाला अधिक माहिती जर घ्यायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये काही पुस्तकाची लिंक दिली आहे, तर ती पुस्तकं कमी पैशामध्ये तुम्ही विकत घेऊ शकता. तर त्या लिंकवर नक्की क्लिक करा आणि त्याचा लाभ घ्या. तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओ थांबवत आहोत. असे थोर संत सावतामाळी होऊन गेलेत आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सगळ्यांना नक्की शेअर करा. अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे की जर तुम्हाला जर मी कुठल्या कॅमेराने शूट करतोय किंवा आपण कशा पद्धतीने काय काय इक्विपमेंट त्यात वापरतोय हे जर तुम्हाला बघायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला वेळ डिस्काउंट तुम्हाला मिळू शकतात. तर लिंक नक्की बघावी सगळ्यांनी. हा मी व्हिडिओ इथे थांबवतोय. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एकमेकांना बाय.